जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री नागेलीकर, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष रेड्डी ताई, एका स्टँड खाली करा, सभापती संजय बेळगे, तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी दत्तहरी पाटील सोळाकेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रेड्डी येताळकर, शिवसेना शहर प्रमुख शानिल कमलाकर, आपले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष हरियाराव भोसीकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले संजय बेळगे, गणेश गिरी, कमलाकर काकाणी, डॉक्टर काकाणी, राघोरावजी रोशणगावकर, गंगाधरराव गुजराती, श्री बोनारकर राष्ट्रवादीचे गटनेते, गोविंदरावजी रोशणगावकर, अभिदालीजी, वसंत सुगावे, बंटू चव्हाण, श्री माने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, जगदंबे, नागभूषण वर्णी, निलेश पाटील, बालाजी कारेगावकर, दिगंबर लगमावाड, रवींद्र शेट्टी, आनंदराव शिंदे, माधवराव शिंदे, व्यंकट मोरे, शेख गौसभाई, संतोष कुलकर्णी, संतोष पांडागडे, मारुती पटाईत, नागनाथ तुमोड, शिवाजी पाचपिंपळीकर, नितीन देशमुख, जावेद भाई, राजश्री मुंबडे, अर्चना शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री धोंडगे, कार्यकारी अभियंता श्री थोरे, इथे व मंचावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व माझे सहकारी, आज या विराट सभेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, धर्माबाद तालुका ग्रामीण भागातून, शहरातून, विविध भागातून आलेले सर्व मान्यवर शेतकरी, मजूर उपस्थित, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज तुमच्यासाठी जेवढा धर्माबाद वासियांकरता आनंदाचा दिवस आहे, त्याच्यापेक्षा दुपटीने अशोक चव्हाणांसाठी वचनपूर्तीचा दिवस आहे माझा। आणि माझी सवय आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, उगच बोलत नाही। आणि म्हणून सातत्याने माझ्या मनामध्ये धर्माबाद वासियांसाठी काम झालं पाहिजे भावना होती आहे, तर या भागाचा इतिहास मी विसरलेलो नाही। अतिशय कठीण काळामध्ये या भागाने शंकरराव चव्हाण साहेबांना साथ दिली होती मी विसरू शकत नाही। आणि म्हणून तो इतिहास या पुढे पुढच्या कालावधीमध्ये तुमचे ऋण जुन्या पिढीतून नवीन पिढी आता पुढे येऊ लागलेली आहे, या नवीन पिढीला सोबत घेऊन ज्या जुन्या लोकांनी शंकरराव चव्हाण साहेबांना अटीतटीच्या निवडणुकीमध्ये हा भाग सगळा, एकेकाळी शंकरराव चव्हाण साहेब आमदार होते या भागातून, आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या अथक प्रयत्नातून म्हणजे अप्पर केनगंगेच्या पाण्यापर्यंत जे जे विकासात्मक स्वप्न धर्माबाद वासियांची राहिलेली आहे, अपुरी राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा विडा अशोक चव्हाणांनी उचललेला मला मुद्दाम सांगितलं। आणि म्हणून सातत्याने की जाणीव मनामध्ये रुपरूप की नाही, धर्माबाद साठी काय अधिकच करता आलं पाहिजे, काय जास्तीच करता आलं पाहिजे। ज्यावेळेस आपल्या ग्रामीण भागातला जो भाग सीमेलगत आहे, काही ग्रामपंचायतीने त्यावेळी सांगितलं की आम्हाला तेलंगणामध्ये जायचं, थोडस मनाला एक चटक लागून गेली की काय चाललंय, कशामुळे होऊ लागलेलं आहे, आपल्या भागातील लोक बाजूच्या राज्यामध्ये जायची भाषा का वापरत आहे। आणि त्या दिवसापासून मी ठरवलं, नाही माझा पूर्व काळ हा जो काही असेल विकासाची गंगा नांदेडपासून येईलच, पण नांदेडपेक्षा धर्माबाद पासून नांदेडकडे जाईल असा विचार आपण केला पाहिजे। आणि म्हणून त्या गोष्टीची पूर्तता
त्या गोष्टीची पूर्ततेचं एक महत्वपूर्ण टप्पा आणि महत्वपूर्ण पाऊल मित्र हो या निमित्ताने टाकत आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. यातून काय सर्व काही झालं असं म्हणणार नाही, पण मुद्दाम उल्लेख मी करतोय. बाबडीचा प्रश्न मी पुन्हा हाती घेतला. बाबडीच्या विषया बाबतीमध्ये जी काही यंदा पाणी म्हणून काय वाटत नाही, मागच्या वर्षी पाणी होतं म्हणून काय वाटत नाही, दरवेळेस आपण 28 ऑक्टोबर पर्यंत गेट ओपन खुले ठेवतो आणि 29 ऑक्टोबरला गेट बंद करतो. 6 महिन्यात पाणी निघून जाते आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये. मी उद्धव ठाकरेजींना म्हणालो की आपल्याला यावर्षी एवढं पाणी झालंय, पूर एवढा आला, पाऊस एवढा झाला, सगळं पाणी चाललंय तेलंगणामध्ये. ते पाणी तेलंगणाच्या फायद्याचं नाही, कोचमपाड म्हणून पाणी समुद्रात चाललंय, ते पाणी त्यांनी थांबवलं, त्यांनी गेट बंद. पाऊस थांबल्यानंतर तिकडचं गेट त्यांनी बंद करावं कोचमपाडचे, आणि आम्ही इथले गेट बंद केले तर त्यांचं पाणी त्यांना मिळत, आमचं पाणी आम्हाला मिळत. बरोबर आहे ना? नाही तर मग आपलं पाणी वाहून जातं, त्यांचंही पाणी वाहून जाते. त्यांनी गेट खुले ठेवलेत कारण की पाऊस तिकडेही जास्त झाला. सगळं पाणी तुला नाही मला नाही गेलं समुद्रामध्ये, फायदा कोणाचा? उद्धव ठाकरेंना मी पत्र लिहिलं, उद्धव ठाकरेंना विनंती केली की तुम्ही आंध्र तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांशी बोला. आपले YS RRला चंद्रशेखर रावला बोला म्हणून मी त्यांना, KCRला बोला म्हणून त्यांना विनंती केली. माझ्या समोर मुख्यमंत्र्यांनी 3 वेळा फोन लावला, 1 नाही 2 नाही 3 वेळा 3 वेळा निरोप केला की मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं, माझं काही काम नाही, मला फक्त या महत्वाच्या विषयावर बोलायचंय. मला माहित नाही तेलंगणाचे मुख्यमंत्री संध्याकाळी कुठे जातात काही समजलं नाही आणि बोलणं होऊ शकलं नाही. बोलणं 3 दिवस झाले प्रयत्न केले, आता म्हटलं पुष्कळ झालं. शेवटी उद्धव ठाकरेंना लिहिलं, पत्र लिहून टाका म्हटलं, जाऊ दे पत्र पाठव. शेवटी त्याला पत्र पाठवून दिलं, म्हणजे पत्र पाठवून द्या किमान महाराष्ट्राची मागणी काय आहे ते तेलंगणाच्या मुख्यमंत्री लेखी पाठवा. मी लिहून पाठवलं त्याचा जवाब नाही. यासाठी म्हणतोय की दोन्ही राज्यांनी आपला संघ काय चुकलं, त्यांचंही नुकसान आहे का? त्यांचं नुकसान नाही, आपला नुकसान नाही, त्यांचं नुकसान नाही, तुमचा फायदा आमचा फायदा दोघांचा फायदा, हे सगळं त्या लिहून पाठवलं. अजूनही उत्तर नाही, अजूनही काही केलं नाही. जोपर्यंत दोघंही म्हणून निर्णय घेत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट परवानगी देत नाही. मला हे यासाठी सांगायचंय, माझा प्रयत्न चालू राहणार. मी स्वतः हैदराबादला जाऊन तिथला मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा तुम्हाला सांगतो, प्रयत्न मी करत राहणार. हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हा प्रश्न मी KCRला जाऊन भेटून विनंती करणार आहे. पण तुम्हाला मला एवढं सांगायचंय, तुम्ही जे म्हणता ना की तिकडे गेलं तर कसं राहील, तिकडे गेलं तर कसं राहील, असं राहील मला असं राहणार. तुम्ही जे म्हणता तिकडे जाऊ तिकडे जाऊ, ते 22 गावं जी आमची थोडीशी मध्ये तिकडे जायचं म्हणत होती, त्यांना मला मुद्दाम सांगायचंय. राज्याच्या मुख्यमंत्र्याचं 3-3 दिवस बोलणं होईना, तुमचं बोलणं क्या होईल विचार करा. सांगणं माझं काम आहे, बाकी शेवटी घरचं ते घरचं असते. उसणवारीचं कामाचं नाही, उसणवारीचं कामाचं नाही. मी तिकडे गेला तर तिकडे आज जी गती आपली आज होतं, आजच कोणी बोलायला तयार नाही. तिकडे कोण बोलणार तुम्हाला? केव्हा बॉर्डरला कोणी येणार? कोणी बघणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी मुद्दा मला सांगायचंय, आपल्या भागातल्या धर्माबाद तालुक्याच्या या सगळ्या कुबळी धर्माबाद या सगळ्या बॉर्डरच्या भोकर सगळ्या लोकांना मुद्दा सांगायचंय, कृपया इकडे तिकडे कोणाच्या नादी लागू नका. तुम्हाला जे न्याय देणार आहे ते महाविकास आघाडी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दा सांगायचा, आपणच काम करू. आहेत उणीवा, आहे कमतरता, आहे त्या गोष्टीची लक्ष घालण्याची जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझी आहे, ते मला नवीन मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, तुमची चिंता करायला मी सक्षम आहे एवढे या निमित्ताने मित्र मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आज या ठिकाणी भरगच्च असा हा कार्यक्रम होऊ लागलेला आहे आणि मी पाहतोय नवीन नवीन चेहरे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन गेल्या आहेत, जोरदार झाल्या निवडणुका. याला पाडा त्याला द्या, ह्याला करा त्याला करा, सगळं गावात होऊन गेलं. सगळे जोरात आहे, निवडून आलेले जोरात आणि पडलेले पण तेवढेच जोरात. याला फोडा त्याला फोडा, याला सापड सरपंच व्हायचंय, अजून सर्प व्हायचंय सरपंच, त्याच्या अगोदर सर्व रस्सी खेळ चालू द्या, आमचं काय म्हणणं नाही. परंतु
मला एवढं सांगायचंय की ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्या, आता एकोप्याने काम करा आणि जेवढी निवेदन तुम्ही पाहतो सर्व सरपंच याचं निवेदन त्याचं निवेदन याला भेटा त्याला हार, एवढे मोठे मोठे हार घातले, प्रत्येक मोठ्या हार मध्ये धादा मागण्याचे मला माहिती आहे, परंतु हरकत नाही, शेवटी माणूस कुठे मागतो, जिकडे काही मिळणार आहे तिकडेच माणूस मागतो, आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि या आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना निश्चित प्रत्येकाच्या ताटामध्ये थोडी तरी बुंदी टाकल्याशिवाय मी राहणार नाही तुम्हाला सांगायचं, वाढणार आपला पाहिजे, आपण ज्यावेळेस म्हण आहे ना लग्नाच्या पंक्तीला जेवायला बसलो उकिंड्यावर जरी बसलो लांबच्या लांब वाढणार आपला असला तर वाढता वाढता येते आणि आपल्या ताटात कुठं जास्त टाकून जाते, त्यामुळे तुम्हाला वाटण्याची गरज नाही, तुमच्या ग्रामपंचायतीच्या ताटामध्ये विकासात्मक कामाची बुंदी अधिकची दिल्याशिवाय मी राहणार नाही, ही जाहीर ग्वाही या ठिकाणी नवनिर्वाचित सर्व सदस्यांना सांगायचं आहे की त्यांच्या सगळ्या सहकार्याकडे मदती करता मी नक्की राहणार, परंतु आपण राजूरकरांनी एक महत्वाचा विषय सांगितला मगाशी, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाबद्दल टीकाटिप्पणी करायची नाही, पण लोकांना वेळ तर मिळायला पाहिजे, आता आमच्यावर टीका करतात.